निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार. नमस्कार. आज आपण आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी या कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक असलेल्या गावात आलो आहोत. ज्या भागात जिकडं बघल तिकडं माळच माळ आणि त्या माळावर कुसळं याशिवाय काही दिसत नाही. इथल्या लोकांना मेंढ्या घ्यायच्या आणि सदन भागात नदीकाठच्या भागात जायचं आणि आपलं 6 महिने तिकडं राहायचं आणि 6 महिने इकडं राहायचं. अशा प्रचंड हालाकीच्या परिस्थितीत जगणाऱ्या मेंढपाळ समाजात येऊन धनगर समाजातून येऊन एक मुलगा IRS करतो, सहाय्यक आयकर आयुक्त होतो, त्या युवकाचा प्रवास, त्या मुलाचा प्रवास आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ते आज आपल्यासमोर सचिन मोठे नावाचे सहाय्यक आयकर आयुक्त जे मुंबईला काम करतात त्यांचा सगळा प्रवास आपण जाणून घेऊ, त्यांच्याशी आज मनमोकळ्या गप्पा मारू. सर नमस्कार. नमस्कार. सर आज तुम्ही सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून काम करताय, हा सगळा एक मेंढपाळाचा मुलगा तो सहाय्यक आयकर आयुक्त हा प्रवास कसा झाला नेमका? आता तुम्हीच प्रास्ताविक देताना माझ्याबद्दल थोडंसं बोलला ते आता मी डिटेलमध्ये सांगतोय की मी एक मेंढपाळाचा मुलगा, तर माझे आईवडील ह्या भागातलं एक वैशिष्ट्य आहे. ह्या आमच्या आटपाडी तालुका किंवा आजूबाजूला मान तालुका 2-3 तालुक्यात इथे एक दुष्काळ असल्यामुळं इथले लोकं पिढ्यानपिढ्या मेंढपाळाचा व्यवसाय करायचे आणि मेंढपाळाचा व्यवसाय करत असताना 6 महिने त्यांना गावाकडे राहायला लागायचं. 6 महिने परत कराड साईडला जिथं ऊस पिकला जातो तिथं ते मेंढ्या चारायसाठी घेऊन जायचे. तर हे माझ्या अगोदर म्हणजे ह्या आजूबाजूच्या गावातली लोकंसुद्धा त्यांचेसुद्धा आईवडील सेम अशा पद्धतीने जायचे. तर ते मुलंसुद्धा शिक्षणासाठी ज्यावेळी 10वी त्यांची व्हायची तर 10वीच्यानंतर इथं 10वीच्यानंतर कॉलेज वगैरे आपल्या ह्या भागात व्यवस्थित नसल्यामुळं मग ते कराड साईडला वगैरे जायचे आणि तिथं चांगलं शिक्षण करून ते डॉक्टर वगैरे झालेले आहेत. तर ह्या स्टोऱ्या आम्ही लहानपणापासून एक ऐकायचो आजूबाजूच्या गावातली, पडळकरवाडी गाव असेल किंवा अजून गाव असतील आजूबाजूचे, तर ह्या गावातली मुलं हे डॉक्टर झाली किंवा त्यांनी त्यांची जे आईवडिलांना मेंढपाळ ह्या व्यवसायापासून परत म्हणजे तो व्यवसाय त्यांनी भले त्यांना त्या व्यवसायाने मोठं केला असेल तरी तो व्यवसाय त्यांना कमी म्हणजे म्हाताऱ्या वयामध्ये तर त्यांना तो थांबवायला लावला. ह्या स्टोऱ्या आम्ही ऐकून नेहमीच एक प्रेरित व्हायचो आणि माझ्या बाबतीत पण हीच गोष्ट घडली. मी जसा माझी जिल्हा परिषद शाळेला आम्ही फक्त 3 विद्यार्थी शाळेत असायचो म्हणजे एवढा पट कमी होता. आमची वस्तीला शाळा होती ढोले वस्ती इथंच आहे विभूतवाडीच्या परिसरात. तर ह्या इथं 3 मुलं आम्ही असायचो आणि ही 3री-4थी शाळा झाली आणि 4थीनंतर ह्या माझ्या घराच्या बाजूला जे हायस्कूल आहे विभूतवाडी हायस्कूल इथं माझं 5वीपासूनचं शिक्षण चालू झालं. तर हे शिक्षण चालू असताना जे शिक्षक आमचे जे शाळेचे शिक्षक आहेत ते आजूबाजूच्या परिसरात असल्यामुळे त्यांना ह्या स्टोरीज वगैरे माहीत असायच्या का मेंढपाळाची मुलं डॉक्टर झाली, मेंढपाळाची मुलं इंजिनियर झाली. तर ह्या स्टोऱ्या ऐकून आम्ही एक असंच स्वप्न बाळगायचो म्हणजे असं इमॅजिन करायचं की बाबा आपले पण कधी हे दिवस यायचे. तर हे करत असताना ज्यावेळेस म्हणजे माझं मी तसा शाळेमध्ये खूप हुशार होतो पहिल्यापासून, माझा पहिलीपासून 10वीपर्यंत माझा पहिला नंबरच आलेला आहे. त्यामुळं मी एक शाळेतला स्टुडियस विद्यार्थी असल्यामुळं शिक्षकांचं माझ्या नेहमी एक प्रकारचं लक्ष असायचं की बाबा हा विद्यार्थी किंवा हा मुलगा कुठं जाऊन पुढं जाऊन चमकेल आणि ते बऱ्याच वेळा वर्गात बोलून दाखवायचे आणि त्याच्यातून मला एक ऊर्जा मिळायची की बाबा अभ्यास केला पाहिजे आपण. आणि मग आणि दुसरं म्हणजे माझा डॉक्टरकडे जायचा प्रवास म्हणजे 10वी झाली. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड प्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा. आणि 10वीत पण पहिला नंबर आला. मग कुठं जायचं हा ज्यावेळेस प्रश्न पडला त्यावेळेस कराड म्हणजे थोडंसं त्याच्या अगोदरच 9वीला वगैरे असताना डोक्यात आलं होतं की बाबा आपण डॉक्टर क्षेत्राकडे वळायचं. मग 10वीच्या नंतर ह्या ज्या परीक्षा होत्या त्यावेळेस आमच्यावेळेस CET परीक्षा असायची. तर CET परीक्षाचं चांगलं शिक्षण किंवा 11-12 चांगलं शिक्षण कुठं भेटतं
तर कराड साईडला, आणि दुसरा एक ॲडेड फॅक्टर होता, मी कराड साईडला ॲडमिशन इथलं 10वी झाल्यानंतर जायचे, की माझे आई वडील 6 महिने मेंढर घेऊन कराडच्या एक पश्चिमेला तांबेव गावात असायचे. तर त्यांचं म्हणणं असायचं की त्यावेळी बँकिंग चॅनेल तेवढे स्ट्रॉंग नव्हते किंवा मोबाईल वगैरे नव्हते, मग ते डायरेक्ट मला भेटायला यायचे पैसे घेऊन, किंवा हे पैसे घे आणि ह्याच्यावर तुझा उदरनिर्वाह 2-4 महिन्याचा चालू आहे. तर असं त्याच्यामुळे हे कराड मी चूज केलं. आणि खरं त्या कराडच्या भूमीने, म्हणजे मी नेहमी मानत असतो की कराड ही माझी कर्मभूमी आहे, तर तिथं आम्ही म्हणजे कर्मभूमी ह्या नात्याने की मला माझं शिक्षण पण चांगल्या पद्धतीने झालं, आणि आई वडिलांचं आमचा जो संसार हे होतं घर कुटुंब, आमाला तिथूनच पैसे आमचे जे मेंढरं चरायचे किंवा मोठे व्हायचे त्याचा विक्रीचा पैसा आम्हाला तिथूनच भेटायचा. त्याच्यामुळं मी आता मगाशी म्हटलं होतं की कराडला मी नेहमी कर्मभूमी मानत असतो आहे. आणि मग 11-12 झाली आणि त्याच्यानंतर 12 मी परत केंद्रात कराडात पहिला आलो, सातारा जिल्ह्यातनं मी CET पण पहिला होतो. त्याच्यानंतर मला MBBSला जे सारख्या ठिकाणी ॲडमिशन भेटलं, जे हॉस्पिटल, जे मुंबईला एक नामांकित हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी ॲडमिशन भेटलं, आणि तिथून पुढं माझा मग हा प्रोफेशनल जो प्रवास मानला जातो, की प्रत्येकाला असं वाटत असतं की बाबा आपण ह्या दारिद्र्यातून किंवा गरिबीतून बाहेर पडलो पाहिजे. ज्या दिवशी ॲडमिशन भेटलं की त्या दिवशी मला सुकून भेटलं की चला आपण आता डॉक्टर झालो, आता आपली फॅमिली, जसं मी पास म्हणजे डॉक्टर की माझी संपली की एक मी माझ्या कुटुंब व्यवस्थित जगू शकतो. आणि MBBS ही अशी डिग्री आहे की स्वतःचं कुटुंब जगवेल आणि समाजाला बऱ्यापैकी आपण समाजाची फिरत सेवा करत असतो. हा 2007 नंतरचा हा प्रवास माझा पुढे चालू झाला. आणि MBBS अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. मेंढरं माझी म्हणजे जायची कराडला, आई वडिलांचं वय वाढ झाल्यामुळे त्यांना काही जमली नाहीत, मग हे आम्ही मी सेकंड इयरला असताना हे थांबवली गेली. आणि मग त्यांनी इथंच गावाला राहून शेळीचा वगैरे किंवा शेती वगैरे हे चालू केलं. आणि मग ज्यावेळेस माझं 2012 MBBS कम्प्लीट झालं, त्यावेळेस परत असेच प्रश्न आधी वाटायचे ना MBBS झाल्यामुळे सगळं काय आहे, पण परत अजून जे सगळ्याच मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत पुऱ्या देशातनं त्यांच्यापुढे पण हाच विषय असतो की ज्यावेळेस MBBS होतो आपण की MBBSवर नुसतं थांबायचं नाही, कारण तुम्ही स्पेशलायझेशन केल्याशिवाय टिकू शकत नाही मार्केटमध्ये किंवा लोकांची सेवा त्या पद्धतीने करू शकत नाही. तर हे सगळे विचार आल्यानंतर मला की असं वाटलं की आपण आता जर PG करत बसलो, MD करत बसलो की 2-3 वर्ष जातील आपले ह्याच्यामध्ये, परत आपली गरीब परिस्थिती असल्यामुळं ते हॉस्पिटल कधी हे होणार. मग माझ्या डोक्यात आला तो विचार हा प्रशासकीय सेवेचा आला. आणि एक प्रशासकीय सेवेकडे आपण नंतर जाऊ, बालपणी जे तुम्ही मेंढपाळाचं जिन अनुभवलं त्यातले काय अनुभव सांगू शकाल का तुम्ही? 6 महिने ज्यावेळेस मेंढर आमची जायची, आमच्या मला वाटतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान परीक्षा व्हायच्या, एप्रिलला मला वाटते, आणि सुट्टी लागते, उन्हाळी सुट्टी आपण जे पहिले म्हणायचो ती लागायची. तर त्यावेळेस ती उन्हाळी जी सुट्टी असते ती लोक गावाकडचे ज्यांची लोक मुंबईला आहे ते मुंबईला जायचे, किंवा अजून मामाच्या गावाला कोणी जायचं किंवा कोणा, आमच्यासाठी उन्हाळी सुट्टी ही मेंढपाळाचं माग, म्हणजे आम्ही तांबव्याला जायचो, इथून वडील न्यायला यायचे आणि तिथं आमचे हे 2-3 महिने आमचे कंप्लीट स्वतः मेंढ्या हो मी 2 महिने तिथंच मेंढरामाग राहायचो. आम्ही ते उघड्यावचं जीवन सगळं बघितलेलं आहे, म्हणजे स्वतः आमचं तिथलं दिनक्रम असा असायचा की समजा सकाळी उठल्यानंतर ते मेंढराला कोकरी असतात बारकी, त्यांना चारायचं, पीठ चारायचं, त्याच्यानंतर विहिरीला आंघोळीला जायचं, त्याच्यानंतर येऊन जेवायचं आणि मग मेंढर सोडायची आणि दिवसभर रानावनात फिरायचं. राहण्याचं ठिकाण हे मेंढपाळ जो व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये राहणं म्हणजे एकदम उघड्यावरच असते रानामध्ये, जिथं शेत खाली आहे, शेत जमिनीचा एखादा प्लॉट तुकडा खाली आहे त्या तुकड्यावर तिथला जो शेतकरी असतो तो शेतकरी आपल्या त्या खात भेटावं मेंढपाळ ह्यांचं मेंढ्यांचं, तर त्याच्यासाठी तो त्या रानातच बसवत असतो. आणि तुम्ही आता म्हटलं की दिवा हा प्रकार तिथं नसतो, लाईट हा प्रकार नसतो. आत्ता मोबाईल वगैरे आले, बॅटऱ्या आत्ता आल्या, किंवा बॅटऱ्या जरी असतात तरी त्यांची म्हणजे मेंढपाळापर्यंत ते बॅटऱ्या कधी पोचल्या नाहीत, कारण चार्जिंगचा प्रश्न असतो, ते कुठं जाऊन हे करणार. तर त्याच्यामुळं आम्हाला तसं रानातच उघड्यावरच राहायला लागायचं आणि दिवा जे काय चुलीचा प्रकाश असेल तेवढंच एकमेकाचं जर चेहरा दिसणार त्या चुलीच्या प्रकाशातच, नाहीतर रात झाली की सकाळ उठोच तर हे कम्प्लीट अंधाराचं जीवन असायचं. 6 महिने जेव्हा स्थलांतर व्हायचं मेंढ्या चरायला किंवा मेंढ्या चरायसाठी तुमचं कुटुंब जायचं, तसं त्या कुटुंबासोबत तुम्ही जायचं? नाही, 6 महिने नाही जायचं. 6 महिने आमची शाळा असल्यामुळे शाळेत इथं राहायचो, आजीकडे राहायचो आम्ही. आणि 6 महिने ज्यावेळेस वडील परत यायचे माघारी, आई वडील जेव्हा मेंढर घेऊन यायचे त्यावेळेस आम्ही इथं आमचं काडाचं घर जे होतं इथं, तर त्या काडाच्या घरामध्ये आम्ही राहायचो. आणि आत्ता तेच घर पुढं आता पत्र्याचं बांधलं, परत आता सगळं स्लॅब झाला. पुढे हे आपल्या बाजूला दिसतं, हे बाजूला दिसतं, हे घर आधी काडाचं होतं, याच्यामध्ये जो वड्यातून जो काड भेटतो तो टाकलेला होता. हे ज्यावेळेस मी MBBS झालो त्यावेळेस याला पत्रा टाकला गेला. त्या काळात तुम्ही या मेंढ्यांच्या बरोबर जायचा, तिथं राहायचा आणि त्या मेंढ्याचा चारून परत शिक्षणाचा आणि त्याचा कसा काय? शिक्षणाचा तसा त्याच्यावर जास्त इफेक्ट व्हायचा नाही, इफेक्ट हा भावनिक थोडा व्हायचा की बाबा आई वडिलांपासून आपण लांब राहतो. तसं म्हणायला गेलं तर माझी आजी आणि माझा चुलता चुलती इथं होते, त्यामुळे त्यांच्याकडे मी राहायचो.
आणि दुसरं काय शेतातली कामं करायचो दिवस, म्हणजे शनिवार रविवारी असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी शेतात पण हेल्प करायची. तुम्ही म्हटलं शिक्षणाचं हे काय, शिक्षणाचं 100% काय असते, ज्यावेळेस मी पहिल्यापासून मानत आलेलं आहे की ज्यावेळेस आर्थिक तुमची परिस्थिती बिकटते, ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती जर स्ट्रॉंग नसेल किंवा मधून जर तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम येत असतील ना, त्यावेळेस 100% हे सोडून द्यावं, कुठेतरी जाऊन नोकरी करावी किंवा कुठेतरी जाऊन चाकरी करावी हेच विचार डोक्यात येतात. 100% ते सुद्धा माझ्या डोक्यात विचार आले. पण स्वतःला सावरणं आणि आईवडिलांची नेहमीच त्यांचं माझ्यावर हे होतं की बाबा आम्ही इकडं काही करू, आम्ही जीवाचं रान करू, दिवस रात्र कष्ट करू, पण तुला कधीही पैसे कमी पडणार नाहीत. तर ती एक मला एक फार, आणि माझेच आईवडील नाही, हे सगळ्या आईवडिलांची इच्छा असते, मुलाबाळासाठी आम्ही काही करू, बाकी ते त्यातले किती होतात किंवा न होतात हो सगळं. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. म्हणजे सुटून नीतीचा खेळ आहे. तुम्हाला आई वडिलांची आठवण यायची का? आई वडील जेव्हा सोडून मेंढ्यांच्या मागे जायचे, तुम्ही इकडे शिक्षण घ्यायचं, आई वडिलांची आठवण यायची का तुम्हाला? 2003-04 आधी जर म्हणजे 3 दहावी झाली त्याच्या जो आधीचा काळ होता, त्यावेळेस मला वाटतं मोबाईलचं जे आलं होतं किंवा आपल्यापर्यंत आले नव्हते, मला वाटत नाही की आपल्या ह्या भागात कोणाकडे मोबाईल होता, त्यावेळेस लँडलाईन होते. तर त्यावेळेस ज्यावेळेस हे जायचे आम्हाला सगळ्या, म्हणजे गेल्यानंतरचे 15 दिवस म्हणजे ते रडण्यात आणि ह्याच्यातच जायचे, आणि त्याच्यानंतर मग ते पोचल्यानंतर कधी एखादा फोन यायचा तिकडून की आम्ही इथे ह्या भागात आहे, म्हणजे अक्षरशः 6 महिन्यामध्ये 1-2-3 आमचं बोलणं व्हायचं त्यांच्याशी, तशी म्हणजे फार वाईट हे होती. पण ते काय अभ्यासात गुरुपटून घेण्यामुळं मी जसं आता स्टुडियस होतो शाळेमध्ये, त्यामुळे माझं ते लक्ष नंबर आपला कसा पहिला येईल ह्याच्यावर माझं पहिल्यापासून लक्ष असायचं. तुमच्या घरात पूर्वी तुमच्या आधी शिकलेलं कोणी होतं? नाही, आमच्या घरामध्ये माझे 2 चुलते आणि माझे वडील आणि त्या तिघांच्या 3 म्हणजे 6 लोक जे आहेत आणि माझी आजी, हे असं पहिलं कुटुंब. हे सगळे अंगठाबहादूर, म्हणजे ह्यांना स्वतःचं नाव न लिहिता येणारी हे सगळे लोक. तुमच्या घरात पहिलं शिकणारं, तुमची पहिली पिढी शिकणारी? आमची पहिलीच पिढी. माझा मोठा भाऊ होता, तो माझ्या पुढच्या वर्गात होता आणि त्याच्या मागं मी होतो. तुमच्या आई वडिलांचं काय स्वप्न होतं, तुम्ही नेमकं काय करावं? आई वडिलांना तरी असं वाटायचं की काय आहे ह्या भागामध्ये, पहिलं शिक्षक लोक जास्त व्हायचे म्हणजे DED करायचे. मग आई वडिलांची एकच इच्छा होती की आमचा मास्तर झाला, शिक्षक झाला, म्हणजे आपलं आम्हाला ही मेंढर बंद करावं लागतील आणि आप गावाला बसावं लागेल, अशी त्यांची एक इच्छा होती पहिल्यापासून. तुम्हाला काय, म्हणजे तुमचं स्वतः? आणि मला मग तेच तुम्हाला मागाशी म्हटलं, मी कुठेतरी असं बघितलं होतं की बाबा MBBS डॉक्टर म्हणजे काहीतरी लय मोठा असतो, तो लोकांना म्हणजे असं ऐकलं होतं, आता हे असं नाही आहे खरं, ॲक्च्युली त्यांना असं बघितलं तर त्याला आजार कळतो म्हणजे न चेक करता, ही गोष्ट मी ऐकली होती MBBS डॉक्टर. आणि म्हणून मी त्यावेळेस ठरवलं की आपण पण असं काहीतरी MBBS डॉक्टर वगैरे व्हावं. डॉक्टर झाल्यानंतरचा प्रवास प्रशासकीय सेवेकडे कसा झाला? मगाशी पण मी बोलताना हे बोललो की आम्ही ज्यावेळेस JJ मध्ये MBBS करत असताना, ज्यावेळेस MBBS कम्प्लीट होत आलं, ज्यावेळेस MBBSला गेलो त्यावेळेस सुखाचा दिवस होतो, खुशीचा दिवस होतो, पहिले 2-3 वर्ष काय टेन्शन नाही, आपला कोर्स चाललाय, सगळं चाललंय. पण जसं MBBS संपत आलं तसं विचार येऊ लागलं की आता पुढं काय करायचं, आता सक्षम झालो होतो थोडंसं आर्थिकदृष्ट्या सक्षम, म्हणजे MBBS ही अशी एक डिग्री होती की बाबा गव्हर्नमेंट सर्वे नोकरी केली तरी 60-70 हजार रुपये पगार तुमचा कुठे गेला नव्हता, तर त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आता एवढं तर आपल्या पदरात पडलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस MBBS कम्प्लीट आलं त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या डोक्यात हेच विचार येऊ लागले की आता पुढं काय करायचं. तर आम्ही एक 5 आमचा एक ग्रुप होता, एक मगाशी तुम्हाला मी बोललो की 10 लोकांचा एक आमचा ग्रुप होता JJ हॉस्पिटलमध्ये, की आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की चला UPSCचा आपण परीक्षा करू. आणि आम्ही बरोबर अभ्यास करायला लागलो सगळे, 1 वर्ष दिल्लीला गेलो, परत 1 वर्ष पुण्यात आलो. आणि आमच्या नशिबानं असं पाठ आहे की आम्ही 10-10 लोक प्रशासकीय सेवेमध्ये सिलेक्ट झालो. आणि तुम्ही जर तुमच्या मुद्द्यावर जर यायचं म्हटलं तर ते हे का प्रशासकीय सेवा का, बाबा डॉक्टर की चांगलं एवढं चांगलं नोबेल प्रोफेशन मानलं जातं हे असूनसुद्धा प्रशासकीय सेवा का, तर हाच प्रश्न मला इंटरव्ह्यूमध्ये UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये पण विचारलं होतं. दोन्हीतला डिफरन्स हाच आहे की मग मी म्हणजे सांगतो की डॉक्टर हे फील्ड आहे, ह्याच्यामध्ये 100% तुम्ही हे सेवा करत असताय, किंवा समजा माझं हॉस्पिटल आटपाडीमध्ये असतं, आटपाडी आणि आटपाडीच्या परिसर मी 100% चांगल्या पद्धतीनं लोकांना सेवा दिली असती, हेल्थ म्हणजे आरोग्य ह्याच्यामध्ये खूप चांगली मला प्रगती करता आली असती,
पण प्रशासकीय सेवेमध्ये जर गेला, माझ्या डोक्यात त्याच वेळेस प्रश्न आला किंवा सगळ्यां जे करतात त्यांना पण हेच माहिती असतं की जे आपण लेवलवर काम करत असतोय प्रशासकीय सेवेत हे 100% खूप वाकण्यासारखं असते की त्याच्या तुमची जी म्हणजे तुमच्याकडे जे मॅन पॉवर असते किंवा तुमच्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल असतात हे खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि तुम्हाला जसं वाटेल प्रशासकीयमध्ये तुम्हाला जे वाटतं किंवा जे करता करू तुम्हाला जे वाटतं बाबा हे केलं पाहिजे हे करायची ताकद प्रशासकीय सेवेमध्ये मिळते तर हेच एक कारण होतं की आणि एक लार्जर प्लॅटफॉर्म भरतो मिळतो आणि आपल्या करिअरमध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं करिअर एक डायव्हर्स असावं किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला काम करता येतं यावं तर हेच एक उद्देश बाळगून मी प्रशासकीय सेवेचं डिसिजन घेतलं. ज्यावेळेस तुम्ही UPSC केली आठपाडी तालुक्यातलं पहिले तुम्ही होता की बाबा ही परीक्षा पास झाली बरोबर लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणार आहे बरोबर त्यावेळेस तुमच्या हातीवरून मिरवणूक काढली बरोबर त्यावेळेचा अनुभव काय सांगाल काय परिस्थिती होती तुमच्या मनाची अवस्था काय होती नेमकी ज्यावेळेस 31 मे 2017 दिवशी माझा रिझल्ट लागला UPSCचा आणि त्या दिवशी मी माझ्या आईवडिलांना सांगितलं किंवा न्यूज हे सगळ्या पुऱ्या परिसरात गेली की बाबा की विभूतवाडीचा हा माणूस असा असं ह्यांचे आईवडील असे असे असताना तो मुलगा UPSCची परीक्षा पास झाली मॅसेज त्यातनं हाच गेला होता की सगळ्या लोकांना की एक गरिबाचा किंवा मेंढपाळाचा मुलगा ज्याच्या घरी त्यावेळेस हे घर आपलं हे साधं पत्र्याचं घर अशा घरातला मुलगा UPSC पास झाला आहे आणि त्याच्यानंतर मग एवढी खुशी होती की लोकांचे मला 3 दिवस कंटिन्युअस फोन येत होते की 3 दिवस मलासुद्धा झोप नव्हती लागली त्या रिझल्टच्या नंतर आणि मी अजूनसुद्धा म्हणतो की ज्या दिवशीचा रिझल्टचा दिवस होता 31 मे 2017 तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता कारण त्या दिवशी जे कधी वाटलं पण नव्हतं किंवा कुणाचं हे आईवडिलांना तरी वाटलंच नसेल की बाबा आपला मुलगा एवढा मोठा साहेब होऊ शकतो किंवा मलासुद्धा वाटलं नव्हतं की माझ्याकडून हे होऊ शकतं ही अशी गोष्ट घडली होती आणि ही माझ्याबरोबरच माझ्या तालुक्यातच्या लोकांना आनंद झाला होता की आमचा एक जवळचा माणूस साहेब झाला एवढ्या मोठ्या पदावर गेला आणि ह्याचंच एक रूपांतर म्हणजे की आटपाडीच्या माझ्या लोकांनी किंवा माझे जे जवळचे पैपावणे आहेत त्या लोकांनी माझ्या सगळ्या माझ्या हातीवरनं साखर वाटून मिरवणूक काढली आणि हा अजूनसुद्धा तिची ओळख म्हणजे ह्या प्रसंग अजूनसुद्धा पुऱ्या महाराष्ट्रानं बऱ्याच लोकांना माहिती आहे म्हणजे माझे बॅचमेटसुद्धा मला ह्या गोष्टीवरून बऱ्याच वेळा बोललेले की असा कोणी नव्हता की एक ही आत्तापर्यंत अशी हिस्ट्री नव्हती की बाबा अशी कुठं मिरवणूक निघाली होती आणि ते खरंच मी श्रेय आपल्या तालुक्यातल्या लोकांना देत असतो की तुम्ही गरिबीतून एखादा जर आणि हा मॅसेज आहे हा की माझी मिरवणूक काढली म्हणजे काही ही माझ्यासाठी नव्हती हा एक मॅसेज होता की ह्या तालुक्यातला किंवा ग्रामीण भागातला जर विद्यार्थी एखादा मोठा झाला असं जर झालं की बाबा त्यानं हे उदाहरण सगळ्या समाजांना समोर घेऊन म्हणजे पुढे जाण्यासारखं एक उदाहरण होते हे. आज तुम्ही आयकर आयुक्त म्हणून काम करताना तसे पाठीमागे फिरून बघता म्हणजे आपला तालुका असेल किंवा आपली नवीन युवा पिढी असेल नेमकं काय काय वाटतं या सगळ्या लोकांच्याबद्दल ही नवीन जे युवक आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांनी काय करावं. आत्ता लॉकडाऊन 1-2 महिन्यापासून मी थोडं गावाकडंच लॉकडाऊन असल्यामुळं मुंबईत ऑफिस पण बंद होतं त्यामुळे मी थोडं गावाकडे थांबलो होतो आणि वर्क फ्रॉम होम चालू होतं तर ह्या पिरियडमध्ये मी तालुक्यात बऱ्यापैकी मला जिथं जिथं वाटतं तिथं तिथं मी व्हिजिट दिल्या गावातल्या यंग जे तुम्ही आता म्हणलं की यंग पिढी तर ह्या लोकांशी मी इंटरॅक्ट झालो आणि आतापर्यंत काय माझ्याशी शिक्षणामुळं वगैरे माझा काही जास्त संबंध नव्हता आला पण माझ्या एक लक्षात आलं की ह्या लोकांना जर आपण एक चांगला मार्ग दाखवला यंग पिढीला जर आपण एक त्यांना एक व्यवस्थित गाईड केलं तर 100% ह्या भागातल्या लोकांनी पोटेन्शियल आहे काही त्यांच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या अडथळे आहेत एक आर्थिक अडथळा असतो की विद्यार्थी शिकत असताना किंवा प्रशासकीय सेवेची किंवा कुठेही जात असताना त्यांना एक आर्थिकदृष्ट्या बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येत असतात किंवा बेसिक एज्युकेशन आहे समजा ह्या तालुक्यात जे 10वीपर्यंत शिक्षण दिलेलं असतं ह्याचासुद्धा मी एक बारकाव्याने अभ्यास केला पण माझ्या लक्षात हे एकच आलेलं आहे की जर ह्या जो एक एज ग्रुप असतो आहे 10वी किंवा 8वी ज्यावेळेस मुलांना कळायला लागतं आणि त्याच्यानंतर एक डिसिजन घ्यायची वेळ असते की करिअर कुठल्या ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे जर व्यवस्थित त्यांना गाईड केलं ह्या मुलांना एक करिअर काउन्सिलिंग नावाची एक गोष्ट असते की त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांनीच प्रशासकीय सेवेकडे गेलं पाहिजे असं नाही आहे खूप सारे करिअर आहेत की जिथं आपण नाही आहे थोडीशी गावाकडची किंवा रुरल भागातली मेंटॅलिटी काय की जे सगळे जातात एखादा गेला तिकडं की त्याचं एक म्हणजे माउथ पब्लिसिटी झाली की लोक सगळे त्याच्या मागं पळतात असे बरेच करिअर आहेत की ज्याला आपण हातसुद्धा टचसुद्धा केलं नाही की पण जे खऱ्या अर्थानं समाजाच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी असे करिअर काम करू शकतात तर अशा ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना जर आपण गाईड केलं तर ते 100% विद्यार्थी तिथं जाऊ शकतात आणि ओव्हरऑल आपल्या आता जर नुसतं आपल्या तालुका किंवा 2 तालुका किंवा जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हटलं तर 100% ह्या भागाचा खूप सारा विकास होऊ शकतो. जे गावाकडं आत्ता जे मुलं अनएम्प्लॉईड किंवा मोकळे फिरतात
तर त्यांना एक व्यवस्थित गाईड करायचं हे एक माझ्या डोक्यात आहे की आता मी संकल्पना आहेत की मधून मधून ज्या वेळेस मला सर्व्हिसमधून सर्व्हिस करत करत असताना ज्या ज्या दिवशी मला सुट्टी भेटेल किंवा ज्या दिवशी मला शनिवारीवर वेळ भेटेल अशा दिवशी मी स्वतः इकडं येऊन किंवा माझे जे बॅचमेट सिलेक्ट झाले आहेत किंवा जे ज्युनियर होतात सिलेक्ट किंवा सिनियर असतील अशा लोकांना घेऊन हे तर आम्ही एक उदाहरण म्हणून ज्यावेळेस फिरू की बाबा की आम्ही हे केलेलं आहे तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. नुसतं म्हणजे आम्ही हे सांगणार आहे हेच नाही की नुसतं प्रशासकीय सेवेतच तुम्ही जावा तुम्ही हेच करा पण हे एक चांगल्या प्रकारचं करिअर करा. तुम्ही करिअर तुमच्या ह्या ह्याच्यामुळे करिअरमुळे काय होणार आहे की तुमच्या ज्या घरची जी दारिद्र्य आहे हे हटणार आहे आणि याचा ओव्हरऑल विकास आपल्या देशाच्या किंवा राज्याच्या विकासामध्ये होत असतो. ज्यावेळेस कौटुंबाची एखाद्या प्रगती होत असते हे म्हणजे आपल्या देशाची प्रगती असते. तुम्ही ज्यावेळेस लहानपणी मेंढे घेऊन तांब्यापर्यंत गेला कराड तालुक्यातल्या आज अर्धा देश फिरून आला तुम्ही. बरोबर. जगातल्या अनेक देश फिरलाय म्हणजे तांब्यापर्यंतचा प्रवास आणि हा जगातल्या अनेक देशांचा प्रवास काय सांगाल म्हणजे त्या बाहेरचे देश फिरून आल्यानंतर आपलं गाव आपला देश आणि ते जग काय सांगाल याबद्दल. त्याचं एक दोन तीन पद्धतीने सांगता येईल. काय की एक मला पण अट्रॅक्शन होतं की मी पण की फॉरेनला कधी आयुष्यात आज विचारच नव्हता केला की आपण फॉरेनला वगैरे जाऊ पण एक ट्रेनिंगमध्येच आम्हाला आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आम्हाला जग दाखवलं. तर जायच्या आधी खूप सारे क्युरियोसिटी की बाबा तिथं कसं असतं तिथली लोकं कसे असतात तिथले घर कसे असतात तिथे शेती आहे का नाही. आपण नेहमी जे आपल्या देशामध्ये जे फॉरेनर आलेले असतात आपण त्या नजरेने त्यांना बघितलेलं असतं किंवा टीव्ही पिक्चरमध्ये जे बघितलेलं असते पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशात जातो आहे किंवा मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की तिथलं जे फिजिकल स्ट्रक्चर आहे जमिनीचे ह्याचे आपल्या डोंगर विंगर ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेतच. म्हणजे मला जे असं वाटायचं की काहीतरी वेगळंच आहे तिथं काय बरं म्हणजे सगळ्यांची आता मी जॉग्रफीचा अभ्यास केला होता म्हणून मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण लोकांना असं वाटतं की फॉरेन सगळे करत असतात. तर तिथली ज्यावेळेस मी ज्यावेळेस गेलो फॉरेन कंट्रीमध्ये तर त्यावेळेस तिथे लक्षात आलं की तिथल्या ज्या लोकांना सगळ्यात महत्त्वाचं की रूल ऑफ लॉ म्हणजे तिथं कायद्याचं पालन करणं हे फार तिथं साधं तुम्ही रोड क्रॉस करत असताना सुद्धा गाडी लांब थांबते म्हणजे थोडंसं आधी अगोदरच थांबते आणि आपल्याकडं आपण स्पीड ब्रेकर असलं तरी त्याच्यावर गाडी स्पीडमध्ये घालत असतो. उदाहरण हे म्हणजे हेच सांगायचं होतं मला की आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. तिथं कायद्याचं खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं पालन केलं जातं प्रत्येक आणि त्याचा फायदा काय होतो की कुठलाही असेल ट्रॅफिकचा असेल किंवा कुठलाही कायदा असेल म्हणजे तो एकदम चांगल्या पद्धतीनं पाळला जातो आणि त्याच्या आणि तिथली लोकशाही सुद्धा त्याच्यामुळेच आपण म्हणतो ना जे आपण जे लोकशाहीच हे केलेले आहे आपली बारोड लोकशाही आहे भले आपल्या जे स्वातंत्र्याची चळवळ होती आपली इंडिपेंडन्सची ह्याच्यामध्ये हळूहळू जे 200 वर्षा जे आपण म्हणजे चळवळ उभा केली होती ह्याच्यामध्ये एक लोकशाही आली होती डेव्हलप होत पण ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान लिहिलं त्यावेळेस आपण बऱ्याच देशांचे आपण फ्युचरसाठी बॉरो केलेले आहेत इंडियाच्या आपल्या संविधानामध्ये. तर तीच गोष्ट मला जी तिथं लोकशाहीची बळकट दिसली किंवा तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत मी स्वतः तिथल्या बऱ्याच आम्हाला ट्रेनिंग पिरियडमध्ये तिथल्या लोकप्रतिनिधीशी किंवा तिथल्या पॉलिटिशियनशी इंटरॅक्ट होता आलं तर त्यांची जी स्वतःची जी थिंकिंग कपॅसिटी असेल किंवा त्यांचा जो समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल काम करण्याचा दृष्टिकोन होता हा एक फार हे वेगळा होता. आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये सुद्धा एज्युकेटेड जो क्लास आहे जो मी तिकडं बघितला जर आज आपल्याला त्या डेव्हलपमेंटला जायचं असेल ना तर एज्युकेटेड जो क्लास आहे इंडियामधला तर त्यांनी 100% ज्या पॉलिटिकल पोस्ट आहेत जिथं प्रशासनाला गाईड करण्याच्या पोस्ट आहे ह्या 100% त्यांनी ऑक्युपाय कराव्या. आता तुम्ही तिथलं राजकारण किंवा तिथले नेते आता तुम्ही जो उल्लेख केला आणि आपल्या इथलं राजकारण दोन्हीतला फरक काय सांगाल. इंडियाचं राजकारण आता सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे की आहे की आजपर्यंत आलेलं एक घरांशाही पद्धत होती दुसरे आलेले मनी आणि मसल पॉवरचा यूज होतो. आपली इलेक्शन लागले की इलेक्शनमध्ये आपण काय होतं की जो पार्टी किंवा जो कॅन्डिडेट आहे तो ज्या लोकांना म्हणजे वोटरला पैसे दिले त्या ह्याच्यावर इलेक्शन होते. ही गोष्ट फॉरेनमध्ये नाही आहे. तिथं मनीचा रोल आहे तो बिलकुल ह्याच्यात नाही म्हणजे बिलकुल नाही असं म्हणता येत नाही पण हा एकदम निग्लिजेबल आहे. आणि तिथले जे वोटर्स तेवढे एज्युकेटेड आहेत वोटर्सना माहीत आहे की आपण कुणाला निवडून देतो आहे. तिथं काय आहे की विकास ज्या समजा जे 5 इयरचे टर्म एका तुम्ही पार्टीला दिलेले आहे तर त्या 5 इयरमध्ये विकास केला आहे का त्या पार्टीने त्या कँडिडेटने तर त्यांच्यावर त्याचं डिपेंड असते पुढचं पॉलिटिकल करिअर.
आपल्यामध्ये काय होतं की 5 इयरमध्ये जरी विकास नाही केला तरी इलेक्शनच्या दरम्यान समजा त्यांनी जे काय पैसे टाकले की तो निवडून येतो, हे चित्र कुठेतरी आपल्या देशामध्ये चेंज व्हायला पाहिजे. विशेष राजकारणाचा निघाला. तुम्ही ज्या क्षेत्रातले आहात, IRS आहात तुम्ही, अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, IRS होते आज ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, दिल्लीत त्यांनी अनेक प्रयोग सुरू केलेत. असा काय भविष्यात तुमचा विचार आहे का महाराष्ट्रात तशा पद्धतीचं काहीतरी करावं किंवा तसं एखादं व्यासपीठ निर्माण करावं? नाही, मी आत्ताच ती काही भूमिका म्हणजे सांगू शकत नाही, पण माझ्या डोक्यात एकच आहे की सध्या मी माझं लक्ष ह्याच्यावर आहे की माझ्या तालुक्यात किंवा आजूबाजूचा म्हणजे खानापूर आणि आटपाडी आणि मान तालुका माझा बाजूचा, तर ह्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या डोक्यात आहे की त्याच्यावर काम करायचं. हे जे आहेत जे सध्याच्या क्लासरूम आहेत, सध्याच्या ज्या शाळा आहेत, त्याच्यावर डिजिटल त्याच्या डिजिटल कशा करायच्या किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फक्त मराठीतनं अजून शिकवलं जातं, त्याच्यात सेमी इंग्लिश आणायचं. कारण काय होतं आहे, हे जो वर्कफोर्स तयार होतो आहे तो आपला जर त्यांना कमी वयात जर त्यांना की इंग्लिश एज्युकेशन भेटलं इंग्लिशमधून किंवा सेमी मिडियम ज्याला आपण म्हणतो त्याला, तर याचा फायदा त्यांना पुढच्या 12वीच्या पुढं किंवा ग्रॅज्युएशन करत असताना 100% किंवा जॉब सर्च करत असताना त्यांना फायदा होत असतो. त्याच्यामुळे शैक्षणिक ह्याच्यावर एक माझं काम करायचं आताचं सध्याचं नेक्स्ट धोरण असणार आहे. आणि दुसरं की हेल्थवर, तू सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इंडियातली जी लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला म्हणतो की माणूस जगतो किती वर्ष, हे फार कमी आहे देशाच्या फॉरेन कंट्रीच्या कम्पॅरिझनमध्ये. तर ह्याला जे बेसिक न्यूट्रिशन असेल म्हणजे ज्याला आपण म्हणजे आहारातनं ज्या गोष्टी घेतो, तर ह्याच्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे. लोकांना माहिती आहे पण एक जेवण एकदम साध्या गोष्टी असतात, तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही. आपण एक सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी, गावाकडे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी भेटतात, पण त्यांना बऱ्याच गोष्टी म्हणजे काय खाल्ल्या पाहिजेत काय खाल्ल्या नाही पाहिजेत, आणि त्याच्यामुळं काय होतं की लोक बऱ्याच आजारी पडत असतात किंवा लाईफस्टाईल डिसीजेस आहेत जसं की व्यायाम वगैरे असेल, ह्या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे. त्याच्यामुळं ह्या प्रिव्हेंटिव्ह ज्याला हेल्थ केअर म्हणतो आपण, तर त्याच्याकडे सुद्धा एक अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाचे आणि RHA असतील किंवा तालुका प्लेसला किंवा जिल्हा प्लेसला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतील, इथल्या इथं आपण काय करू शकतो का? किंवा मी भले ह्या डिपार्टमेंटचा पार्ट नाही आहे किंवा पण जे ऑलरेडी तिथं प्रशासक आहेत ह्यांच्याशी एक त्यांच्याशी चर्चा करून ह्याच्यात काही अजून रिफॉर्म आणता येतात का, ह्याच्यात लोक व्हिजिट म्हणजे ह्या केअरला वाढता येईल का, असं एक करायचं माझ्या डोक्यात आहे हेल्थ आणि एज्युकेशनवर. जे मुलं अभ्यास करतात UPSC MPSC या परीक्षाला आमलेत, ऑक्टोबरपर्यंत परीक्षा, बरोबर, UPSC परीक्षा ऑक्टोबरला आहेत, त्या मुलांना काय सांगाल तुम्ही, कसा अभ्यास करावा काय करावं? आता शेड्यूल तर ऑलरेडी एक्झामची ह्या फिक्स होती, पण ह्यावर्षी दुर्दैवानं करोनामुळे काय झालं की म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की पुऱ्या देशातच आपल्याला शेड्यूल सगळ्याच गोष्टीचं म्हणजे स्कूलचे हे असेल परीक्षा असतील किंवा ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत ह्या सगळ्यांच्या डेट वाढलेल्या आहेत. ह्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की हा जो पिरियड आहे तुम्हाला जो आता एक्झाम डेट परत आलेला आहे, तर ह्या जो पिरियडमध्ये परत एकदा तुम्ही जोमानं अभ्यास करा. आणि परत काय जे काय 2-3 महिने वाढलेत म्हणजे ह्या वर्षाचे एक्झाम होणारच आहेत किंवा अकॅडमीला जेवढी मुलं लागणार आहेत ह्यावर्षी ट्रेनिंगला तेवढी जाणारच आहेत. त्याच्यामुळं कुठलंही टेन्शन न घेता परत तुम्ही फोकस्ड अभ्यास करा. बाकी काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत शेवटी, यश अपयश हे राहणारच आहे. जे यश होणार आहेत त्यांनी परत प्रशासनामध्ये जाणार आहेत, अपयश राहणार आहेत त्यांना परत नवीन ह्यानं म्हणजे तेवढ्याच जोरानं परत अभ्यास करून परत त्यांना पास व्हायचं आहे. पण एवढंच सांगतो मी की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एवढंच माझं सांगणं आहे की तुम्ही जो न्यूनगंड आहे तुमच्यामध्ये की सिटीमधल्या मुलामध्ये किंवा जे चांगल्या घरातनं मुलं आले त्यांना ऑलरेडी सगळं काही शिक्षण भेटलेलं आहे, आपण खूप पाठीमाग आहे, ते तो पाठीमागचा जो पाठीमाग कशामुळं की तुम्हाला शिक्षण मराठी मिडियममधनं भेटलेलं असते किंवा तुम्ही ज्यावेळी UPSC परीक्षा करत हे करत असते प्रिपरेशन, त्यावेळेस थोडंसं ज्यावेळेस एक पहिले 1-2 वर्ष त्यावेळेस त्रास होतो की बाबा समजत नाहीत बऱ्याच गोष्टी. आणि त्यावेळेस त्या लेवलला ते सिटी जे चांगल्या घरातनं मुलं आलेले आहेत किंवा सिटी ज्यांना इंग्लिश मिडियममधनं शिकायला भेटलेलं CBSE बोर्डाचं शिकायला भेटलेलं आहे, ज्यांच्या घरी अधिकारी होते, तर अशा लोकांना ऑलरेडी ते पुढं असतात थोडे. पण हा पुढचा मागचा जो हा जो गॅप आहे हा तुम्ही एकदम आरामात भरून काढू शकता, जसं माझं एक उदाहरण आहे. त्याच्यामुळं खेडेगावातल्या म्हणजे जे मुलं आहेत त्यांना मी हे सांगतो आहे की तुम्ही न घाबरता ह्याला फेस केलं पाहिजे की बाबा. आणि 1-2 वर्ष आणि कितीतरी उदाहरणं आहेत ह्या गावात, ह्या आपल्या सांगली सातारा कोल्हापूर किंवा सोलापूर ह्या 2-4 जिल्ह्यातनं प्रत्येक वर्षी UPSC 15-20 मुलं सिलेक्ट होतात आणि हे सगळे खेडेगावातले. त्याच्यामुळं तुम्ही न डगमगता एकदम त्याला फेस केलं पाहिजे आणि त्याच्यात उतरलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस तो अभ्यास करत होता तुम्हाला नेमकं मार्गदर्शन कोणी केलं याबाबत, काय गाईड कोण होते तुमचे? आता हे काय गाईड माझे प्रत्येक वेळेस चेंज होत गेले. जसं मी शाळेत होतो इथं आमच्या गावामध्ये,
तर त्यावेळेस माझे शाळेचे शिक्षक हेच माझे गाईड, किंवा मध्ये कुणी असतं तर एखादं लेक्चर मोटिवेशनल वगैरे असं लेक्चर ठेवलं तर त्यांचं ऐकायचं आपण. आणि त्यावेळेस हे नेट बेट असले, इंटरनेट, सोशल मीडिया अशा काही गोष्टी नव्हत्या. दुसरं की जसं की मी सांगितलं होतं की शाळेचे शिक्षक, इथून ज्यावेळेस मी कराडला वगैरे गेलो तर कराडला माझे गुरु म्हणजे लिगाडे पाटील कॉलेज म्हणून तुम्ही ऐकलं असेल, त्यात जे पाटील सर होते किंवा दोघं लिगाडे सर दोघं पण, तर त्यांनी मला गाईड केलं की त्यांनी मला हे मेडिकलसाठी जायला किंवा काय अडचण आली की त्यांनी माझी फी माफ केली, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. तर त्यांनी मला एक तिथे एक चांगल्या पद्धतीनं मार्ग दाखवला. आणि MBBSला वगैरे गेल्यानंतर आम्ही माझे काही सिनियर्स असतील किंवा माझे आम्ही पियर्स म्हणजे माझे जे बॅचमेट वगैरे असतील हेच आमचे गुरु, अशा प्रकारे गुरु असे चेंज होत गेले. पण जिथं जाईल तिथे एक चांगल्या पद्धतीने लोकं भेटत गेली. म्हणजे मला अजूनसुद्धा मी आता फिरायला लागलो आहे, आत्तासुद्धा एक समविचारी किंवा समाजासाठी चांगलं ज्याला तळमळ आहे अशा टाईपचे मला लोकं भेटतात. आणि अशा ठिकाणी हे असे लोक जवळ येऊन एक चांगल्या प्रकारचं समाजकार्य किंवा एक क्रांती होत असते. आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती नेमकी त्यांची? त्यांना मी MBBS झाल्यावर सांगितलं होतं की मी अशा अशी परीक्षा देतो. पहिल्यांदा ते म्हटले, आता त्यांना असं वाटलं होतं की आता काहीतरी पैसे बिशे कमवून आणून दिला मला. पण त्यांना मी असं सांगितलं की नाही, आता त्यांनी असं विचार केलं 60-70 हजार रुपये आयुष्यात आपण कधी बघितलेलं नाही, आता हे तू महिन्याला एकटं कमवणार, आपल्याला लय झालं पैसे एवढ्यात बस झालं. पण मी त्यांना जेव्हा हे डिसिजन सांगितलं की आता 2 वर्ष तुम्ही काय बोलू नका, मी तुम्हाला खर्चापुरतं पैसे देतो, माझा मी खर्च काढतो, तुम्हाला काही मागत नाही. आणि मग हे असं डिसिजन घेतल्यानंतर मग त्यांना ज्यावेळेस मी त्यांना पटलं ठीक आहे, त्यांनी कधी माझ्या आईवडिलांनी काय केलं माझ्या पहिल्यापासून मी जे डिसिजन घेतो ते होच म्हणलेलं आहे त्यांनी, आणि त्याचं मी चीज केलेलं आहे, ते कुठेही त्याचं वाया नाही गेलं ते डिसिजन. तर अशा झाल्यानंतर मग मी ज्यावेळेस अभ्यास करून परीक्षा ज्या दिवशी रिझल्ट लागणार होता त्या दिवस घरातून त्यावेळेस फोन बिन आला होता, घरी माझ्याकडे पण फोन होता. तर ते दिवसभर वाट बघत बसली होती, आला की नाही, कारण आम्ही सुद्धा पुण्यामध्ये आम्ही तिघं चौघं इंटरव्ह्यू ज्यांनी दिले होते ते दिवसभर आम्ही वाट बघत बसलो होतो. आणि 7 दरम्यान रिझल्ट आला आणि त्यावेळेस मी पहिला फोन घरी केला की माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्यावेळेस मात्र त्यांना खुशी झाली, त्यांना कळलं नाही की नक्की काय झालं, त्यांना एवढं वाटलं की काहीतरी झालं आहे साहेब. आज तुम्ही ज्या फील्डमध्ये म्हणजे टॅक्स आयकर विभागात तुम्ही काम करताय त्या फील्डबाबत नेमकं काय सांगाल, काय आज देशाची स्थिती काय किंवा देशानं पुढं कसं जावं त्या बाबतीत? तर काय की आपल्या ह्या देशामध्ये आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिली होती की देशामध्ये फक्त 4-5% लोक टॅक्स रिटर्न भरतात आणि तिथले ॲक्च्युअल टॅक्स भरणारे अजून लोकं कमी आहेत. तर टॅक्सचा उपयोग सगळ्यांना माहीत आहे, आपण जे टॅक्समधनं जे पैसे येतात ते आपण आपल्या विकास कामासाठी रस्ते असतील, शाळा असतील किंवा एअरपोर्ट असेल किंवा पोर्ट असतील ह्याच्यासाठी करत असतो आहे. तर हे जे टॅक्स नॉन कम्प्लायन्स आहे किंवा जे कमी लोक भरतात, तर मला असं वाटतं की सगळ्या नागरिकांची एक जबाबदारी आहे की आपण टॅक्स देणं, आणि हा एक फंडामेंटल हे आहे म्हणजे ड्युटी म्हणून एक आहे की बाबा टॅक्स पे केला पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जो काही गव्हर्नमेंटच्या किटीमध्ये किंवा जो पर्समध्ये पैसे आहे तो एक चांगल्या विकास कामासाठी वापरता येईल. त्यामुळं सगळ्यांना एक आव्हान आहे माझं, कितीही तुम्ही म्हणजे जे ह्या भागातले किंवा रुरल ग्रामीण भागातले असतील, तुम्हाला असं वाटत असेल की आपण टॅक्स नाही भरला तर काय होणार नाही किंवा आपल्या पैशानं किंवा आपल्या छोट्याशा अमाऊंटनं काय होणार आहे, पण खूप काही मॅटर करू शकतो. ज्यावेळी तुम्ही विचार करा आपल्या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे, त्यातल्या आत्ता फक्त 6 करोड लोक रिटर्न भरतात आणि त्यातले टॅक्स भरणारे जे प्रमाण तर फार कमी आहेत. तर हे जे प्रमाण जर वाढलं तर विचार करा तुम्ही की देशाच्या अर्थ म्हणजे पर्समध्ये जो पैसा येणार आहे तिजोरीमध्ये तो फार मोठ्या प्रमाणात असेल आणि तेवढी आपल्याला विकास कामं दिसतील. त्यामुळं सगळ्यांना एक आव्हान आहे माझं की तुम्ही रिटर्न भरायला सुरुवात करा, भले इथले ग्रामीण भागातले छोटे मोठे शेतकरी असतील, उद्योजक असतील, तुम्ही सगळ्यांनी रिटर्न भरा. आणि रिटर्नचे फायदे सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला तुमची फाईल स्ट्रॉंग होत असते, तुम्हाला लोनला मदत होत असते, म्हणजे ह्याच्यात तुमचा स्वतःचा बिझनेस पण तुम्ही वाढवू शकता, त्याचबरोबर तुम्ही आपल्या देशाच्या विकासासाठी एक चांगली मदत करू शकता. या खरं तर इन्कम टॅक्स किंवा या ज्या गोष्टी आहेत हे लोकांना आजही माहीत नाही. बरोबर, देशाला स्वतंत्र शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा. देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष झाली. बरोबर, पण हा प्रकार असतो हे तिथल्या अनेक लोकांना माहिती नाही. म्हणजे बरोबर, जर तुलनात्मक विचार केला तर 70-80% लोकांना हे माहितीच नाही. बरोबर, हे नेमकं अपयश कोणाचं? आता ह्याला प्रशासन पण तेवढंच जबाबदार आहे, नागरिक पण तेवढंच जबाबदार आहे. प्रशासन वारंवार तुम्हाला
नागरिकांना आवाहन करत असते. प्रत्येक वेळी मी बघत असतो, प्रत्येक वर्षी ज्यावेळेस रिटर्नच्या डेट जवळ येत असतात त्यावेळेस आमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे ते सगळ्यांना सांगत असते बाबा तुम्ही रिटर्न कंप्लायन्स करा, भरा भरा. पेनल्टी पण लावलेले आहेत किंवा म्हणजे अपील पण केलेले आहे की आणि पनिटिव्ह मेजर म्हणजे पेनल्टी पण लावलेले आहेत तरी पण लोकं तेवढ्या पुढे येत नाहीत. ह्याच्यात मला अभाव ह्याच गोष्टीचा वाटतो की नागरिकाला अजून त्यांची मूल्य किंवा त्यांच्या ड्युटीज माहीत आहेत, त्यांना त्यांचे राईट्स माहीत आहेत, फंडामेंटल राईट ज्याला आपण म्हणतो कर्तव्य माहीत आहेत, नाही कर्तव्य माहीत नाही, त्यांना त्यांचे अधिकार माहीत आहेत. तर हे 100% मला असं वाटतं की जी नवीन पिढी आहे तर हे मूल्य किंवा ह्या जो सगळ्याचं ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या मला तर असं वाटतं की एज्युकेशन सिस्टीममध्ये सांगायला पाहिजेत. तुम्ही जसे की आपल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत कर्तव्य, तर त्याच्यामध्ये बऱ्याच ड्युटी मेन्शन केलेल्या आहेत देशाचं, म्हणजे खूप साऱ्या ड्युटी आहेत, त्यातली एक ही टॅक्स भरणं एक महत्त्वाची ड्युटी आहे. आणि ती पुढं शाळेतूनच ह्या लहान मुलांच्या ह्याच्यात बिंबवली पाहिजे जेणेकरून हे ज्यावेळेस मुलं नागरिक होतील त्यावेळेस ह्या अशा प्रकारच्या ड्युटी ते निभावतील चांगल्या पद्धतीनं. आत्ता म्हणजे अवघं जगच कोरोना महामारीने ग्रस्त आहे, आपला देश पण आज त्या संकटाचा सामना करतोय. बरोबर. आज तुम्ही डॉक्टर आणि एक IAS अधिकारी कसं बघताय या सगळ्या? सगळ्यात महत्त्वाचं की आज ही पॅन्डेमिक ज्याला आपण जगातली महामारी म्हणतोय की ही कोरोनासारखी आली, ह्याच्या अगोदरसुद्धा 1900s एक आलेली होती प्लगची. तर ज्यावेळेस आले की आता प्रशासनाचा तुरंत जो रिस्पॉन्स होता तो की लॉकडाऊन होता. की साजिक आहे की आज लोकसंख्या आपली एवढी भयानक आहे, मुंबईसारख्या सिटीमध्ये ट्रेननं ट्रॅव्हल करणारे 70-80 लाख लोक आहेत, आणि जर नव्हतं लॉकडाऊन केलं किंवा नसतं जर केलं फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. आणि आपलं आपण हेल्थ जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कंट्रीचं ते पण तेवढं स्ट्रॉंग नाही की ते लोक समजा जे आजारी पडतील त्यांना व्हेंटिलेटर वगैरे आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा सगळ्यात पहिला जो रिस्पॉन्स होता तो लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमध्ये आर्थिक हानी झाली खूप सारी, इंडियाची इकॉनॉमी डॅमेज झाली, ग्रोथ रेट आहे तो जवळ 7-7% चालला होता तो आता निगेटिव्हमध्ये गेला आहे. किंवा अजून एक वर्षसुद्धा बरेच सेक्टर आहेत इकॉनॉमीचे ते अफेक्ट झालेले असणार की बऱ्याच लोकांना मानसिक त्रास झाला, बऱ्याच जणांची घरं जे लांब होती त्यांना तिथंच राहावं लागलं, खूप सारी लोकं रोडवर वगैरे गेली. अशा प्रकारे प्रशासनानं फार चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये काम केलं, पण काय लूपहोल्स वगैरे होते ह्याच्यात 100% त्याला प्रशासन थोडंफार जबाबदार आहेच की डिसिजन जी घेतली थोडीशी गडबडीत घेतली. काय डिसिजन सगळ्यांना माहिती आहे की थोडंसं लॉकडाऊनला वगैरे अनाऊन्स करायला पाहिजे होतं, म्हणजे आधी अनाऊन्स लॉकडाऊन अनाऊन्स करायच्या अगोदर एक 7-8 दिवस जर टाईम दिला असता लोकांना की बाबा तुम्ही सेटल व्हा जिथल्या ते, तर 100% ही जे लोकं म्हणजे प्रशासनाच्या ऑर्डरच्या विरोधात वगैरे गेली हे कुठंतरी थांबलं असते. दुसरं असं आहे की नागरिकांनी आत्ता सिच्युएशन अशी आली की आता मानले सगळ्यांनी की आपण ही महामारी अशीच राहणार आहे अजून काही दिवस, अजून जो पीक आहे तो इंडियामध्ये अजून आलेला नाही आहे आणि हे पेशंट असे दिवसेंदिवस वाढणारच आहेत. ह्याला जर म्हणजे ह्यातून आपल्याला बाहेर पडायचं नाही तर फक्त नागरिकच आपल्याला स्वतःला पडू शकतात. ते कसं तर स्वतःची इम्युनिटी वाढवणे, जसं की आता जे घरगुती उपाय आहेत आपले आयुर्वेदातले उपाय आहेत आपण जे पिढ्यानपिढ्या करत आलो तेच पिढ्या आपल्याला करायचे आहेत. हळदीचं दूध असेल किंवा आलं असेल किंवा गरम पाणी असेल किंवा थंड अवॉइड करणं, जे काही गोष्टी आहेत ज्या मीडियामध्ये आलेल्या आहेत किंवा डॉक्टर वारंवार सांगतात, तर ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे. दुसरं की सोशल डिस्टन्सिंग आहे आणि हे सगळं करत असताना की आपलं आता इकॉनॉमी तरी चालू ठेवली पाहिजे, कारण इकॉनॉमी एवढ्या दिवस बंद ठेवणं म्हणजे देशाचं किंवा जो अनऑर्गनाईज सेक्टर आहे बरीच लोकं जे हातावलं पोट आहे ह्यांना हे म्हणजे खूप संपलेत जमा होते किंवा त्यांचं त्यांना उदरनिर्वाहसुद्धा होणार नाही. त्याच्यामुळं आता मेसेज हाच माझा आहे सर्वांना की करोना बरोबरच आपल्याला राहायचं आहे, फक्त ज्या वारंवार जे प्रशासनमधून जे गाईडलाईन आहेत त्या फॉलो करा, जसं सोशल डिस्टन्सिंगच्या रिलेटेड असतील किंवा आपल्या स्वतःच्या हायजीनमध्ये किंवा न्यूट्रिशनमध्ये काही चेंजेस करता येत असतील. त्यामुळं सगळ्यांना मेसेज हाच आहे की अशा पुढे इथून पुढे जरी अशा कितीही एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक आल्या तरी सगळ्यांनी स्वतःची स्वतःलाच आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रशासन हे त्यांच्या लेवलनं चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे मुलं आहेत आपल्या त्यांच्यासाठी तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहेत का, म्हणजे काय काय करू इच्छित आहे का तुम्ही? स्पर्धा ह्या आत्ता माझ्या डोक्यात एकच आहे सध्या की ग्रामीण भागातलं जे प्रमाण आहे, आपण बऱ्याच लोक आता आपले राजकीय लोक बऱ्याच वेळा राजकीय व्यासपीठावर बोलत असतात की आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे किंवा आम्हाला रिप्रेझेंटेशन वगैरे इथल्या भागात ह्या भागाला भेटलं पाहिजे त्या भागाला, म्हणजे आपण बघत असतो सगळं. पण मला खरं असं वाटत असतं की तुम्हाला जर खरं सत्याचा सत्ता किंवा जो म्हणतो ना सत्तेचा वाटा तर तुम्ही प्रशासकीय मार्गाने घ्या. कसा घ्या? तर प्रशासकीय सेवेमध्ये तुमचं प्रमाण वाढवा आणि त्याच्यामुळं की ग्रामीण भागातनं किंवा माझ्या ह्या भागातून हे करायचं आहे मला आणि याच्यासाठी मी आल्यापासून माझं जसं सिलेक्शन झाल्यापासून माझे प्रयत्न चालूच आहेत वेगवेगळ्या मार्गानं. मी वेगवेगळ्या शाळांना भेट देतो आहे, जिथल्या प्रोग्रॅम बऱ्याच प्रोग्रॅमला वगैरे जातो आहे तिथं मुलांना गाईड करतो आहे, तुम्हाला
कसलीही मदत म्हणजे लागत असेल, प्रिपरेशन कशी करावी, किंवा इतर बाबी म्हणजे आर्थिक बाबी असतील, आपण त्याच्या पण एक वेगवेगळ्या पद्धतीने माझं मी हे काम करतो की बाबा जे काय लाईक माइंडेड लोक आहेत ह्या समाजामध्ये बरेच असे लोक आहेत की त्यांची द्यायची कपॅसिटी असते म्हणजे डोनेट करायची, तर हे एक आपण चांगल्या कामाला लावलं. तुम्ही एखाद्याला म्हणजे शिक्षणाच्या वेळेस जर थोडेफार पैसे दिले आणि तो माणूस जर मोठा झाला तर तुमचं आयुष्यभर तुमचा हे होतो आहे तो तुम्हाला नेहमी कधीही विसरणार नाही. तर अशा प्रकारचं मी आव्हान नेहमीच ज्यांच्याकडे आहे त्यांना करत असतो की तुम्ही जे डोनेट बिनेट करायचं असेल तर कुठल्याही ट्रस्ट किंवा ह्यांना न करण्यापेक्षा तुम्ही शैक्षणिक किंवा हेल्थवर तुम्ही 100% लावा पैसे. आणि मी स्वतःहून माझ्या म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे की हे माझ्या तालुक्यात किंवा आजूबाजू जेवढा माझा जेवढा जास्तीत जास्त एरिया कव्हर करता येईल अशा ठिकाणी जिथं मुलांना ग्रंथालय नाही आहेत, लायब्ररी नाही आहेत, तर अशा ठिकाणी माझे जे सहकारी आहेत किंवा समाजातले चांगले लोक आहेत आपल्या ह्या भागामध्ये, म्हणजे आता आलाच विषय तर सांगतो, आपल्या ह्या आटपाडी खानापूरचं विषय सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही गलाय व्यवसाय फार म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे. तर मी ज्यावेळेस आता त्या लोकांनी जातो त्यांना हे सांगत असतो की तुम्ही बाहेरच्या ह्याच्यात असताय, बाहेरच्या राज्यात काम करताय, तर इथं तुमचं अर्धी कुटुंब हिथं असतं, तर ह्यांना एक चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे आणि त्यांना एक चांगल्या आरोग्याच्या सुविधा भेटल्या पाहिजे. तर ह्याच्यावर आपल्याला तुम्ही सगळ्यांनी जर आपण थोडं थोडं 4-4 पैसे जर काढून जर हे केलं किंवा एक ट्रस्ट करून त्याला जर तुम्ही डोनेट केलं तुम्हाला ते इन्कम टॅक्स याच्यासाठीसुद्धा फायदा होईल, तुम्हाला ते ATGचं डिडक्शन वगैरे घेता येईल. आणि आपल्या ह्या भागात जी आपली गावाला राहणारी मुलं आहेत किंवा आपली अर्धी फॅमिली गावाला असते त्या मुलांना त्याचा एक किंवा आपल्या अर्ध्या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारे हेल्थ आणि शिक्षणाचा एक चांगला मोठा फायदा होत असतो आहे. आणि त्याच्यामुळेच आता काही दिवसात आम्ही तालुका आणि आजूबाजूच्या ठिकाणी जिथं जिथं मुलं आहेत एक 100 मुलं आम्हाला दिसतात की बाबा अभ्यास करायची तयारी आहे अशा ठिकाणी एक लायब्ररी काढू. आणि मी स्वतः महिन्यातून 2 महिन्यातून एकदा मी स्वतः येऊन एक 2-3 अधिकारी मी प्रत्येक वेळेस येताना बरोबर घेऊन येऊ आणि अशा मुद्दा त्या विद्यार्थ्यांना एक चांगलं डायरेक्ट थेट जो आपण क्लासेस थ्रू किंवा ह्याच्या थ्रू न करता एक डायरेक्ट त्यांना गायडन्स दिला जाईल आणि याचा 100% फायदा होतो. मला असं वाटतं की क्लासेसचा रोल आहेच ह्याच्या पहिल्यांदा इनिशियल स्टेजमध्ये, पण एखादा जर फर्स्ट हँड एखादा सिलेक्टेड कॅन्डिडेट जर तुम्हाला गाईड करत असेल तर त्याचा एक फार मोठा तुमच्या करिअरवर किंवा ह्या एक्झामच्या प्रोसेसवर इफेक्ट होऊ शकतो. आज आपण सचिन मोठ्यांशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या आपले प्रशासकीय सेवेतले अनुभव सांगितले, अभ्यास करतानाचे अनुभव सांगितले, कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. तर हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे त्यांचं जीवन. आज त्यांनी आपल्याशी खूप चांगल्या गप्पा मारल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.